नमस्कार सुषमाज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला व्हाईट सॉस पास्ता करून दाखवते। तर आधी पण मी पास्त्याच्या 2-3 रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता। तर आज हा पास्ता मी तुम्हाला व्हाईट सॉसमध्ये करून दाखवते। तर इथे मी पास्ता हा बॉईल करून घेतलेला आहे। तर पाणी गरम करायचं, त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं तेल घालायचं आणि मग हा पास्ता हे बघा असा छान मोकळा होतो आणि शिजवून घ्यायचं आहे आणि मग तो असा चाळणीत निथळून आणि मग त्याच्यामध्ये गार पाणी घालायचं आहे, म्हणजे पास्ता हा चिकट म्हणजे एकमेकांना चिकटत नाही असा मोकळा होतो पास्ता। तर हा साधारण 1/2 किलोचा पॅक होता पास्ताचा। इथे 2 मोठे कांदे असे क्यूब्समध्ये कट करून घेतलेले आहेत, लसूण असा बारीक कट करून घेतलेला आहे, कॉर्न आहेत मक्याचे दाणे, गाजर बारीक चिरून घेतलेला आहे। इथे तुम्ही मशरूम, शिमला मिरची म्हणजे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही घालू शकता, चीज घेतलेला आहे, तेल हे 3 चमचे, मैदा 3 चमचे, बटर घेतलेलं आहे, हे मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मिरपूड आहे, मीठ आणि 3 ते 3.5 कप दूध घेतलेलं आहे। तर आता आपण पास्ता करायला घेऊया। चला तर आधी आपण भाज्या शिजून घेऊया। पास्ता म्हणजे पास्त्यात ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या तयार करून घेऊया। तर आता इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बटर पण वापरू शकता। आणि आता ह्यामध्ये मी लसूण घालते। कांदा, कांदा तुम्हाला जर अजून बारीक हवा असेल तर तुम्ही बारीक देखील कट करू शकता। आता कांदा जास्त आपल्याला मऊ नाही करायचा आहे, म्हणजे जास्त ब्राऊन नाही करायचं आहे, हलकासा मऊ होईपर्यंत मी शिजवून घेते। आता यामध्ये मी कॉर्न आणि गाजर घालते। मीठ, मिरपूड, हर्ब्स, चिली फ्लेक्स, झाकण ठेवून 3-4 मिनिटं या भाज्या थोड्या शिजून घेते। चला तर आता भाज्या आहे बघा मस्त मऊ झालेले आहेत। आता ह्यामध्ये मी पास्ता मिक्स करून ठेवते आणि मग आपण व्हाईट सॉस करायला घेणार आहोत। अगदी पटकन होतो, सगळी तयारी करून ठेवली ना तुम्ही व्हाईट सॉस वगैरे, की मुलं आली म्हणजे स्कूलमधून वगैरे, की तुम्ही गरम गरम असा पास्ता मुलांना करून देऊ शकता। चला तर आता हा आपला पास्ता तयार आहे, आता आपण व्हाईट सॉस तयार करून घेऊया। मस्त आता पास्ता आपला मिक्स करून झालेला आहे सगळ्या भाज्यांमध्ये। आता मी इथेच व्हाईट सॉस तयार करायला घेते। चला आता व्हाईट सॉससाठी मी इथे पॅनमध्ये बटर घालते। बटर मेल्ट झालं की ह्यामध्ये आता मैदा घालायचा। तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ पण घालू शकता व्हाईट सॉससाठी। आता मी ह्यामध्ये मैदा घालून चांगला भाजून घेते। कच्चा वास त्याचा जाईपर्यंत आपल्याला मैदा चांगला भाजून घ्यायचा आहे, बटरमध्ये परतून घ्यायचा आहे। चला तर आता मैदा आपला मस्त भाजून झालाय, सगळा कच्चेपणा त्याचा निघून गेलाय। आता काय करायचं आपल्याला, यामध्ये दूध मिक्स करायचंय। तर दूध मिक्स करताना गॅस आपल्याला बंद ठेवायचा आहे आणि मग हळूहळू यामध्ये दूध मिक्स करायचंय, कारण की नाहीतर ह्याच्या गुठळ्या होतात मग।
आता मी यामध्ये दूध घालते, थोडं थोडं करून दूध घालते. आणि त्याच्या गुठळ्या पूर्ण आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. चला तर आता आपल्या गुठळ्या सगळ्या मोडून झालेल्या आहेत, एकदम मस्त एकसारखा आपला तयार झालाय हा सॉस. काय करायचं, समजा जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल आणि गुठळ्या झाल्या तर काय करायचं, आपल्याकडे चाळण असते ना मोठी, जशी मी आता पास्ता चाळून घेतलं तर त्या प्रकारची अशी, तर सरळ ते आपण तसंही गॅस बंद करून दूध घालतो. तर मग ते जे मिश्रण आपण मिक्स करून ठेवतो ना, ते चाळणीत त्या गाळून घ्यायचं आणि ह्या स्पॅच्युलाने अशा गुठळ्या मोडायच्या त्या चाळणीवर, म्हणजे आपोआप असे मस्त एकदम सॉस आपला हा एकसारखा आपल्याला तयार होतो. आता हा मी उकळून घेते थोडा. मस्त आहे बघा, एकदम असं छान एकसारखा दिसतोय. जसा हा उकळेल तसा घट्ट होईल हा. गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे आणि सतत ढवळत राहायचं, म्हणजे खाली तो लागत नाही. तर आता आपला हा सॉस बघा मस्त एकदम झालेला आहे. कन्सिस्टन्सी बघा याची कशी आहे. आता ह्यामध्ये मी मिरपूड, तुम्ही असा हा सॉस तुम्ही करून ठेवू शकता आणि मग जेव्हा मुलांना हवा तेव्हा तुम्ही पास्ता करून देऊ शकता. म्हणजे दुपारी करून ठेवला, संध्याकाळी मुलं शाळेतून आली किंवा स्नॅक्स म्हणून तुम्ही गरमागरम पास्ता तयार करून देऊ शकता. आता ह्यामध्ये मी मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स आणि हा आता आपला व्हाईट सॉस तयार आहे. हा आपल्याला आपल्या पास्त्यावर घालायचा आहे, आपण जो तयार करून ठेवला भाज्या घालून. मीठ घालते, बटर आपण घातलंय आणि बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे अंदाज घेऊन मीठ घालायचं आहे. चला तर आता आपला सॉस तयार आहे, तो आपण आता ह्या पास्त्यावर घालूया. मस्त सॉसमध्ये आपला पास्ता मिक्स झालेला आहे. आता मी चीज किसून घालते वरून थोडं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीज कमी जास्त करू शकता. आणि आता झाकण ठेवून अगदी 2-3 मिनिटं लो फ्लेमवर एक वाफ काढून घेते. तर आता आपण चेक करूया. मस्त चीज वगैरे बघा मेल्ट झालेला आहे आणि आता हा आपला पास्ता खाण्यासाठी तयार आहे. व्हाईट सॉस पास्ता बघा मस्त एकदम टेक्स्चर पण आलेला आहे. आता मी हा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. मस्त होममेड आपला व्हाईट सॉस पास्ता तयार आहे. एकदम क्रीमी टेक्स्चर आलेला आहे पास्त्याला आणि छान लागतोय. नक्की करून बघा, मुलं खुश होतील एकदम. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.